आमचा एक पाहुणा परवा पुण्यात शिफ्ट व्हायचं म्हणत होता लय चौकशा करत होता कुठे काय मिळतं राहायची सोय काय खाण्यापिण्याची सोय काय त्याला सगळं समजावत होते तर अचानक त्याने टुमणं काढलं की कोरेगाव पार्कात राहायचं असेल तर काय सोय आधी मला वाटलं विनोद करतोय पण नंतर त्याचा उत्साह पाहून माझ्या लक्षात आलं की याला जरा पुणे फिरवायची गरज आहे मग त्याला कोरेगाव पार्कातून जरा जमिनीवर आणलं आणि पुण्यातल्या परिसरांविषयी विस्कटून सांगितलं त्याला सांगितलं की भावा कोरेगाव पार्क म्हणजे कोणीही जाऊन राहावं असा विषय नाही कोरेगाव पार्क म्हणजे मोठा विषय तुम्हाला पण जाणून घ्यायचंय का ते सांगते नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलविडू पुण्यातलं कोरेगाव पार्क म्हणजे एक प्रीमियम लोकेशन या परिसराला कायम साऊथ मुंबईशी कम्पेअर केलं जातं पुण्यातल्या श्रीमंतांचा एरिया अशी कोरेगाव पार्काची ओळख आहे पुण्यातलेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त बंगले इथे आहेत असं म्हटलं जातं तेही भव्य दिव्य आणि आलिशान शिवाय इथे अनेक कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत प्लॉट्स आहेत विलाज आहेत क्लब्स आहेत कॅफेज आहेत आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस आहेत हा एरिया पुणे स्टेशन पासून चार किलोमीटर अंतरावर आहे तर या एरिया पासून पुणे एअरपोर्ट अवघ्या सहा किलोमीटरवर आहे एरिया प्रीमियम असण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे याच परिसरात आपल्याला अनेक फॉरेनर्स आणि टुरिस्ट लोक सुद्धा वरचे वर पाहायला मिळतात इथली मॉडर्न लाईफस्टाईल सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेते या एरियात बजाज फॅमिली फॅमिली अतुल चोरडिया विशाल चोरडिया आणि इतर लष्करातून रिटायर्ड झालेले अनेक लष्करी अधिकारी राहतात आता या भागात असणाऱ्या सुख सोयी आणि मिळणाऱ्या सुविधा हा भाग वेगळा पण अजून एक खूप महत्वाची आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट म्हणजे तिथे असणारा ओशोंचा आश्रम ओशो म्हणजे आचार्य रजनीश यांचे फॉलोअर्स आहेत जे फक्त भारतातच नाही तर जगभर पसरलेले आहेत आणि ओशोंचा हा आश्रमच कोरेगाव पार्कात असल्यामुळे या एरियाला वाढीव महत्व मिळालंय ओशो पुण्यात का आले हे कोणाला ठाऊक नाही पण त्यांनी त्यांचा आश्रम कोरेगाव पार्कातच का सुरू केला याला मात्र एक कारण आहे आता हल्ली हा परिसर कायम गजबजलेला असतो पण एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या काळात कोरेगाव पार्क खरंच एखाद्या पार्कासारखं होतं मोठ्या बागा होत्या अख्खा परिसर सुनसान असायचा आणि ओशोंचे शिष्य त्यावेळी अशाच एखाद्या जागेच्या शोधात होते जी मोठी असेल जेणेकरून लोकांना तिथे ध्यान करता येईल आज वर्षा हा आश्रम अधिक चांगला आकार घेताना दिसतोय कोरेगाव पार्क हा एरिया पुण्यात अशा ठिकाणी बसलाय जिथून पुण्यातल्या इतर परिसरांशी चांगला कनेक्ट साधता येतो शिवाय मगाशी म्हटल्याप्रमाणे या एरियातून पुणे स्टेशन आणि पुणे एअरपोर्ट सुद्धा जवळच असल्यामुळे लोकांना हा हा एरिया दृष्टीने सुद्धा जास्त प्रेफरेबल वाटतो आणि म्हणाल तर यांसारखे मोठे मॉल्स इथे अगदी जवळपासच परिसर सगळ्यात श्रीमंत असण्याचं अजून एक कारण म्हणजे इथे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा व्यवस्थित डेव्हलप झाले या एरियात शाळा इतर शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल्स आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात या परिसरात आपल्याला जागोजागी बँक आणि एटीएम सहज उपलब्ध दिसतात थोडक्यात म्हणजे लक्झरी सोबतच आपली नेसेसिटी सुद्धा इथे पुरवली जाते कोरेगाव पार्क हा परिसर सगळ्याच बाजूने कितीही डेव्हलप होत असला किंवा अत्याधुनिक सोयी सुविधांनी भरलेला असला तरीही तिथला ऐतिहासिक ठेवा आणि तिकडली टिपिकल ओल्ड वाली वाईब आजही तशीच आहे इथले बंगले आणि प्रत्येक बंगल्याची बांधणी जुनी आणि रॉयल आहे कोरेगाव पार्क या एरियाचं फॅसिनेशन असण्याचं आणखी महत्वाचं कारण म्हणजे इथे इथे असणारे कॅफेज आणि आणि बार्स जे जे लेक, बे आहे आहे द डार्क हाऊस बे हार्ड रॉक कॅफे शिवाय पुणे नाईट लाईफ पेंट हाऊस नाईट लाईफ नावाचे नाईट क्लब आहेत याहून अजून काही हटके जागा तुम्हाला एक्सप्लोर करायच्या असतील तर इथे फेमस जर्मन बेकरी आहे सुंदरबन योगा स्टुडिओ आहे मोनालिसा कलाग्राम आर्ट गॅलरी आहे आणि संस्कृती लाईफस्टाईल नावाचं फॅशन आणि फर्निचर फर्निचर स्टोर आहे जिथे तुम्ही मनासारखी शॉपिंग करू शकता आता माहिती घेऊया इकडल्या जागांच्या किमतींविषयी जसं ठिकाण तसे ठिकाणचे भाव कोरेगाव पार्कात वन बी एच के महिन्याचं भाड साधारण पंधरा ते वीस हजार रुपये पंचवीस ते तीस हजारापर्यंत जातं तर थ्री बी एच पंचावन्न हजार रुपये इतकं आहे आणि इथला पर स्क्वेअर रुपये इतका आहे शिवाय तुम्हाला बंगल्यात राहायचं असेल तर इकडचं ते साठ हजार रुपये तर ही होती पुण्यातल्या रॉयल कोरेगाव पार्काविषयीची माहिती माझ्याकडून काही सुटलं असेल तर कमेंट्स मध्ये तुम्ही ऍड करा आणि अजून अशा कोणत्या ठिकाणांविषयी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि गोल्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका